गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पिशोर पोलीस ठाण्यात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत गोंधळ उडाला. बैठकीत 29 मंडळांचे पदाधिकारी आणि गावातील प्रतिष्ठित लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. कन्नडचे उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी विसर्जन मिरवणूक शांततेत कशी पार पाडता येईल याबाबत मार्गदर्शन केले. दारू पिणाऱ्यांचा मुद्दा यावेळी मुकुंद आघाव यांनी चर्चेत घेतला. याबाबत शिवसेनेचे शहर संघटक गणेश जाधव यांनी पिशोरमध्ये सकाळी 6 वाजून रात्री उशिरापर्यंत अवैध दारू विक्री सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे या जाधव यांच्यावर भडकल्या. मात्र जाधव यांनी न डगमगता सांगितलं की बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर आणि पोलीस ठाण्याच्या पाठीमागे खुलेआम अवैध देशी दारूचा अड्डा सुरू आहे. गावात मटका आणि जुगार यांसारखे अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. तुम्हाला याबाबत माहिती असूनही कारवाई होत नाही. अगोदर अवैध धंदे बंद करा असे म्हणत कोमल शिंदे यांना धारेवर धरले. तर यावेळी उपविभागीय अधिकारी मुकुंद आघाव यांनी मध्यस्थी करत दारू पकडण्यासाठी वेगळे कार्यालय आहे त्यांना कधी प्रश्न केला का असे म्हणत कोमल शिंदे यांची पाठराखण केली आणि शांततेत विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. मी गंपू जाधव, शिवसेना शहर संघटक पिशोर. काल पिशोर येथे जी शांतता कमिटीची मीटिंग लावण्यात आली होती त्यामध्ये पोलीस स्टेशनचे इन्चार्ज शिंदे मॅडम, आगाव साहेब DSP कन्नडचे, त्यानंतर गावातले प्रतिष्ठित प्रतिनिधी व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे हजर होते. त्यानंतर आगाव साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला. तिथं त्यांनी सांगितलं की तुमचे ट्रॅक्टर ड्रायव्हर गणेश विसर्जनच्या वेळेस पिलेले पाहिजेत. मी त्यांना सांगितलं, सर, गणेश विसर्जनच्या वेळेस ड्रायव्हर दारू पिणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ, पण तुमच्याही डिपार्टमेंटचं काम आहे की गावात अवैध धंदे चालू आहे त्यानंतर तुम्ही ते बंद करा तुमच्या डिपार्टमेंटला सांगून. द कॉलम साठी शिवाजी नवले, कन्नड, औरंगाबाद.